नमस्कार, मालिन कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बेसन चिला कसं बनवतात हे दाखवणार आहे. खूप छान रेसिपी आहे बेसन चिला, एक सोपी रेसिपी आहे. आता मी तुम्हाला बनवून दाखवते. बेसन घेतलं आहे मी 4 चमचे बेसन घातलेलं आहे मी. त्याच्यात आपल्याला सुके जनस घालायचे आहेत. जिरे घातलेत मी 1/2 चमचा. त्याच्यानंतर हळद 1/2 चमचा. मीठ घालते चवीनुसार आणि थोडीशी हिंग 1 चिमूट. गरम मसाला 1/2 चमचा. कांदा 1/2 आहे. ओली मिरची 1 आहे. टोमॅटो 1/2 आहे. आणि कोथिंबीर, हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. चमच्याने मी एकत्र करून घेते. चिला अगदी सॉफ्ट आणि छान होतो. आता एकत्र झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालते मी. आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे ना. मस्त बॅटर बनवायचं आहे. बॅटर बनवून होत आलेलं आहे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बेल आयकॉन येईल, त्याच्यावर तुम्ही बटन दाबा. आपलं बॅटर तयार आहे. आता मी गॅस लावते. पॅन गरम झालेलं आहे. थोडंसं तेल लावून घेते पहिल्यांदा. आणि आता आपल्याला याच्यावर चिला घालून घ्यायचं आहे. थोडंसं चमच्यानं आता पसरवून घ्यायचं. जसा आकार हवा आहे तसं करून घ्यायचं आहे आपल्याला. पॅनला काय चिकटत नाही आहे आणि तेल पण लावलेलं आहे, त्याच्यामुळे मस्त अगदी सॉफ्ट चिला होतो. आणि कमी साहित्य आहे, जास्त साहित्य नाही. आणि तुम्ही नाश्ता म्हणूनही खाऊ शकताय. याच्यासोबत काय घ्यायची गरज नाही आहे आपल्याला. अगदी हलवून मी चारी बाजून तेल लावून घेतलं. आपला आता चिला तयार होत आलेला आहे. दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचा, म्हणजे खूप छान लागतो, मस्त होतो. चिला तयार आहे. आता तुम्ही काढून घेते. मस्तपैकी मी चटणी ठेवलेली आहे.